महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. डोंबिवली शहरात सायबर गुन्ह्याच्या प्रमाणात वाढ होत असून नागरिक याला मोठ्या प्रमाणात बळी पडत आहे. यासाठी डोंबिवली शहरातील बँकेतील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सायबर गुन्हे कशा प्रकारे रोखता येतील या संदर्भात चर्चा केली. शहरात जनजागृती करण्यासाठी 1,00,000 पत्रके छापण्यात आली असून ही पत्रके बँका, सोसायटी, वृत्तपत्र विक्रेते, ज्वेलर संघटना, व्यापारी संघटना, रिक्षा चालक मालक संघटना यांच्यामार्फत लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत. तसेच जनजागृतीसाठी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहे. तसेच पोलीस कर्मचारी स्वतः शहरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन सायबर गुन्हा रोखण्यासाठी घोषणा करणार असल्याचे डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांच्याकडून सांगण्यात आले. डोंबिवली डिव्हिजन जे आहे माझं, त्या डिव्हिजनमध्ये 4 पोलीस स्टेशन आहेत. सन 2021 अराउंड 992 केसेस म्हणण्यापेक्षा तक्रारी अर्ज वगैरे प्राप्त झाले. एकंदर बघितलं जो डोंबिवली सुशिक्षित लोक आहेत तरीसुद्धा असा प्रकार आहे. जर अशिक्षित असतील तर तिकडे अजून जास्त होत असतील. तर या सर्वावर तर आम्ही सिनियर आमचे ॲडिशनल CP DCP आम्ही सगळ्यांनी विचारविनियम करून याच्यासाठी काहीतरी करावं लागेल. इन्व्हेस्टिगेशनच्या आधी आपण प्रिव्हेन्शन केलं तर नक्कीच काहीतरी हे कमी होऊ शकतं. म्हणून आम्ही एक सर्वांनी ठरवलं ह्या संदर्भात ज्या चुका जे करतात, जे ऑनलाईन फ्रॉड जे आहेत, त्या ज्या चुका होतात, त्या चुका कशा होतात, त्या लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. त्याकरता आम्ही सगळ्या बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतल्या. काही आम्ही बॅनर्स, पोस्टर्स तयार करून जनजागृती करत आहोत. जवळजवळ आम्ही 1,00,000 पोस्टर्स तयार केलेले आहेत आणि हे शाळा, कॉलेज, संघटना ज्या वेगवेगळ्या आहेत त्या संघटना, आपले पत्रकार बंधू, वृत्तपत्र विक्रेते, ज्वेलर संघटना यांना देऊन हे जागरूकता हे लोकांपर्यंत कसं पोहोचेल हे आम्ही आता करत आहोत. त्याकरता आम्ही थिएटर्स मध्ये सुद्धा हे स्लाइड्स देऊन त्याची जागृती करणार आहोत. वृत्तपत्र, पेपर्स आणि सगळ्यामध्ये सुद्धा हे करणार आहोत. फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम याच्यावर पण आम्ही जागृतीसाठी प्रयत्न करणार आहोत. आणि आम्ही स्वतः आमचे पोलीस हद्दीत जाऊन अनाउन्समेंट करणार आहेत वेगवेगळ्या महत्त्वाच्या ठिकाणी. तर ह्या सगळ्याकरता आपली मदतसुद्धा आवश्यकता आहे आणि हे सगळ्या ज्या आहेत ते आपण जर जनतेपर्यंत पोचवलं त्याचा नक्कीच फायदा होईल. प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.